वेलकम टू व्हीलॉग 4। आणि आता गणपती स्पेशल म्हणजे काय, तर मी चाललो आहे आता काकांकडे आणि तिथे त्यांनी गणपती बनवला आहे शाडू मातीचा। सो आम्ही भावंड सगळीजण पेंट करणार आहोत, गणपती पेंट करणार आहोत। ते आपल्याच घरातले आहेत, माझ्या काकांकडची एक मूर्ती आहे आणि आत्ता जी पेंट करणार आहे ती आमच्या घरातसुद्धा बसवणार आहोत। तो नक्की बघा हा व्हीलॉग। आणि अजून एक गोष्ट म्हणजे खूप जण म्हणतात की मी खूपच सिरियसली व्हीलॉग करतोय, पण अरे यार कॅमेऱ्याची सवय नाही आहे ना, सो सुरुवातीला समजून घ्या। बरोबर, चला जाऊ काकांकडे। हां आहे। जस्ट पोचलो आहे आता इथे। मी डायरेक्टली आत आल्यानंतरच व्हिडिओ शूट केला आहे, कॉज गोप्रो नसल्यामुळे मी डायरेक्टली लाईव्ह शूट नाही करू शकलो। ह्या सगळ्या मूर्त्या आहेत, पेंटिंगला घेतलं ॲक्च्युली, पण मी मुद्दामहून टाइमलॅप्स केला आहे। जास्त जर मी इन डिटेल दाखवायला लागलो तर खूप मोठा होईल व्हिडिओ, म्हणून मी टाइमलॅप्स घेतला आहे मोस्ट ऑफ पेंट करतानाच। आणि तुम्ही टाइमलॅप्समध्ये बघू शकाल की कसे पेंट केलं आहे आम्ही सगळ्यांनी मिळून गणपती। मोस्ट ऑफ करताना मी दाखवला आहे व्हिडिओ, पूर्ण तर मी टोटली नाही दाखवू शकलो टाइमलॅप्ससुद्धा, कारण व्हिडिओ खूपच एक्सटेंड होत होता। आणि आत्ता तुम्ही बघत असाल की कलर स्कीमसुद्धा वापरताना बघूनच करावा लागतो, कारण कलर स्कीम जर नीट नाही झाली तर उठून येत नाही मूर्ती, तुम्हाला तो भाव उठून येत नाही, त्यामुळे कलर स्कीम नीट वापरावी लागते कलरिंग करताना वगैरे। आता उपरणं वगैरे तर केलेलं आहे, बाकी सगळं तर नॉर्मली तुम्हाला कॉर्नरिंग वगैरे तर करावंच लागतं, कारण जर ओव्हरलॅप वगैरे झाला बॉडीवर किंवा उपरणाचा कलर खाली येल्लोवर जर ओव्हरलॅप झाला तर तो काढताना खूप अवघड जातो, त्यामुळे बघूनच करावं लागतं एकदम जर बॉडीच्या आसपास आपण कलर करत असेल तर। आत्ता सध्या तरी तीनच आहेत, नाही तर ह्याआधी आम्ही खूप गणपती पेंट केलेले आहेत काकांबरोबर। नेहमी दरवर्षी आम्ही गणपती पेंट करायचो ॲक्च्युली, पण ह्यावेळेस लॉकडाऊनमुळे तीनच शाडूचे गणपती बनवलेत काकांनी, नाही तर आधी खूप असायचे। सो गणपती आधीपासूनच पेंट करायची आवड आहे, आम्ही सगळेच मिळून गणपती पेंट करायचो दरवर्षी। यावेळेस फक्त घरातलेच बनवलेत, जास्त नाही कुठले, काहींची साईज मोठीसुद्धा असायची गणपतीची, सो मोठेसुद्धा गणपती पेंट केलेत। मी जो सगळ्यात मोठा गणपती पेंट केलेला आहे तो म्हणजे दगडूशेठ हलवाई, मोठा होता, बहुतेक मंडळाचा होता गणपती, तो एकदम मोठा साईजने होता, पेंट करायला वेळसुद्धा तेवढाच लागला त्या गणपतीचा पेंट करायला। तसं बघायला गेलं तर 2-3 तास तर लागतातच, त्यामुळे मी 3 तासापर्यंत व्हिडिओ एक्सटेंड नाही केला आहे, एकदम टाइमलॅप्स थोडक्यात दाखवून की ॲक्च्युअल गणपती कसा पेंट करतो आम्ही तेवढंच दाखवतो आहे, असं समजू नका की पूर्ण पहिल्यापासून नाही दाखवला वगैरे। तर मला ॲक्च्युली दाखवायचं होतं की तिकडे जाऊन कसं आम्ही गणपती पेंट करतो, हे तुम्ही बघतच असाल की असं सगळं कम्प्लीट झाल्यानंतर ॲक्च्युअल गणपती असा दिसतो। हे डोळे वगैरे काकाच करतात, आखणी आम्ही तर नाही करत, बाकीचं सगळं आम्ही करतो, कारण दोन्ही साईडचं ॲडजस्ट करणं खूप अवघड काम आहे। व्हीलॉग मी हा इथेच एंड करतोय, आपला व्हीलॉग कसा झाला आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा, लाईक करा आणि तुम्ही व्हीलॉग कसा होतोय तेही नक्की कमेंटमध्ये सांगू शकता। सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच जावा सबस्क्राईब करा, कारण पुढचे खूप सारे व्हिडिओ येणार आहेत अजूनसुद्धा। आणि अजून एक म्हणजे गणपतीमध्ये विनाकारण बाहेर फिरू नका, आपापली काळजी घ्या, घरी राहा आणि असेच व्हिडिओ लाईक करत राहा, कमेंट करत राहा।